شواجي مهاراتك सालावासप्रमाणे या वर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते, काय सांगाल? शिवजयंती खरं असलं महाराष्ट्र सरकारने आणि देशामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती झाली पाहिजे. आपण आपल्या आई वडिलांचे देवांचे तिथीप्रमाणे सगळं हे करतो, जयंती वगैरे. आणि मग महाराष्ट्र सरकारलाच काय झालं काय कळत नाही की त्यांनी आम्ही तारखे वगैरे चुकीचं आहे. एकदम 100% चुकीचं आहे. तिथीप्रमाणे जर केलं तर उत्साह आणखी द्विगुणित होतो. आणि त्यात महाराष्ट्र सुट्टी असल्यामुळं द्यायला पाहिजे खरी महाराष्ट्र सरकार या दिवशी सुद्धा. ठीक आहे, तुमच्या 19 तारखे फेब्रुवारी देता पण ह्या तिथीप्रमाणे सुद्धा सुट्टी द्यायला पाहिजे, जाहीर करायला पाहिजे. त्यामुळे लोकांचा सहभाग वाढेल. खरं तर आदरणीय नाना म्हणाले त्याच्याशी मीही सहमत आहे. छत्रपती शिवराय हे शककर्ते युगपुरुष आहेत आणि त्यामुळं ही शिवजयंती खरं तर तिथीप्रमाणे साजरी झाली तर आनंद द्विगुणित होईल. शेवटी सरकारने तो निर्णय घेतला आहे, पण या दिवशीसुद्धा अनेक सुट्ट्या आपण नको त्या सणांच्या देतच असतो. या दिवशीसुद्धा जर सरकारने सुट्टी दिली तर लोकांना देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ही शिवजयंती साजरी करता येईल. आणि छत्रपती शिवरायांची महती ती जगभरात ऑलरेडी आहेच, त्याच्यानं अजून देखील लोकांमध्ये आनंद संचारेल असं मला वाटतं. आपण भाग्यवान आहात, छत्रपती शिवरायांचा जन्म आपल्या तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये आणि म्हणून या शिवजन्मामध्ये शिवजयंती कितीला साजरी होती, तारखेला साजरी होती, नरशिरात वेगळ्या प्रकारे शिवजयंती रोज जरी साजरी केली तरी ती आपल्या कमी आहे. म्हणून महाराजांची ही प्रेरणा खऱ्या अर्थानं घेत असतात आणि आपण महाराजांचं प्रमाणे एक काम करावं आणि जनतेला उत्तीर्ण करत असताना खऱ्या अर्थाने जनते त्यांनी मान्य प्रेरणा मिळून वर्षभर त्या जोशानं त्या तारखेनं काम करत असतात एवढंच सांगा. खरं तर शासनानं 19 फेब्रुवारी तारखेवर साजरे करतंय, काही लोक चितीवर साजरे करतात. शेवटी हा फरक पहिल्यापासून आहे तारीख आणि त्याच्यामुळं त्याही शिवजयंतीला आम्ही कालपासून पाहतो चुकीच्याही शिवजयंतीला मोठा फरक पडतोय. शासनाला आम्हाला वाटत होतं शासनाने एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे. तर आता मला आता ह्यावर्षी असं वाटलं का परत चुकीला गर्दी व्हायला लागते आणि म्हणून महाराजांची शिवजयंती आपण रोज जरी साजरी केली तरी कमी आहे, हेच खरं महाराजांचं. आपण तर या स्थितीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. नानांनी या ठिकाणी सांगितलं की यात शिवजयंतीलाही सुट्टी जाहीर केली पाहिजे शासनाने, आपण काय सांगाल? निश्चितपणाने, एकतर सरकार 19 फेब्रुवारी उद्धवसाहेब ठाकरे यांचं सरकार होतं, परंतु त्याही काळात महाविकास आघाडीने सुट्टी जाहीर केली नाही, ती करणं अपेक्षित होतं. आणि आज देखील तिथीच्या शिवजयंतीला मान्यता खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेला वाटते की तिथीची शिवजयंती व्हावी आणि म्हणून आपण जल्लोष कालपासून पाहतो आहे. मला एकच समाधान आहे की राज्याचे शिंदे फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणात 300 कोटी रुपये आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला या ठिकाणी दिले आहेत. 350 कोटी जसं रायगडासाठी दिलं, या ठिकाणी सुद्धा त्यांनी निधी देताना कुठलीही कमतरता केली नाही आणि म्हणून बजेटमध्ये केलेली तरतूद पाहता संपूर्ण महाराष्ट्रात राजे शिवछत्रपतींच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये आणि तरुणाईला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या दिशेला नेणारं राज्याची संकल्पना पाहून आम्हाला खूप समाधान वाटलं. आणि आज बाबूभाऊ पाटे आणि संपूर्ण राजे प्रतिष्ठान सालाबादप्रमाणे याही वर्षी तितक्याच ताकदीने आणि महिला शक्तीचा जागर पहा, महिलांची संख्या मोठी दिसते आहे, त्याचं एक वेगळं समाधान आहे. नुसतं म्हणायला 51% नाही तर 51% आमच्या महिला आज बाईकवर शिवजयंती साजरे करायला निघाल्या आहेत आणि हे राजे प्रतिष्ठानचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी नितीन बानगुडे पाटील हे संध्याकाळी व्याख्यानाला आहेत,
त्यांनी देखील आजपर्यंत दिलेला शब्द तंतोतंत पाळत आलेले आहेत आणि त्याही ठिकाणी संध्याकाळचा कार्यक्रम मोठ्या जोशात होणार आहे. आणि हा कार्यक्रम ही एनर्जी घेऊन तरुणाई आज जी 21व्या शतकातली मोबाईलमध्ये कुठेतरी अडकली आहे ती या निमित्ताने बाहेर येऊन संपूर्ण वर्ष एका वेगळ्या उमेदीने आपल्या असणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये याच शक्तीने प्रेरणीतून समाजामध्ये आपल्या कुटुंबाला आणि समाजाला वेगळी दिशा देतील अशी अपेक्षा व्यक्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज.